परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे निवडून आले होते. त्यांनी सहकार क्षेत्रातील मातबगर विखे पाटील घराण्यांचे वंशज असलेल्या सुजय विखे यांचा पराभव केला होता. लंके आणि सुजय विखेंमधील शाब्दिक लढाई आपण सर्वांनीच लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बघितलेली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली आणि चर्चेचा विषय ठरले. निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या या शपथेमुळे नगर लोकसभेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणावे लागेल. निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना पुन्हा एकदा धोबी पछाड केली असं म्हटलं तर वावगण आहे. सुजय विखे यांनी निवडणूक प्रचार दरम्यान लंकेंनी माझी भाषणे इंग्रजीत बोलून दाखवावी म्हणून बोलले होते. त्यांनी राजकारण सोडण्याच्या गोष्टी केल्या. निकाल आला त्यात लंकेंनी सुजय यांचा पराजय करून तुम्ही राजकारणातून आता बाजूला व्हा आणि संसदेत नवनिर्वाचित खासदारकीची इंग्रजीत शपथ घेऊन मी तुमची भाषणे नाही तर संसदेमधील शपथ इंग्रजीत घेऊन तुम्हाला तुमच्या शब्दाची जाण करून देत आहे असेच इनडायरेक्टली डायरेक्टली दाखवले का हाही प्रश्न या मानानी नगरमध्ये उपस्थित होत आहे. मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे मी आपल्यावर सोडतो. हा पण कमेंट करून आम्हाला सांगायला देखील आपलं मत विसरू नका आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा. आय निलेश ज्ञानदेव लंके हॅविंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर टू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया as by law established that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Ram Krishna Hari.